आताची एक ब्रेकिंग न्यूज, शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाची महाजनांसोबत बैठक सुरू आहे. नाशिकच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. गिरीश महाजनांची शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळासोबत भेट झालेली आहे, त्यांच्यामध्ये बैठक सध्या सुरू आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मंत्री गिरीश महाजन हे अचानक आज नाशिकच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि त्यांनी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळासोबत भेट घेतलेली आहे. शांतिगिरी महाराजांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आपण उमेदवारी अर्ज भरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. स्वामी शांतिगिरी महाराज नाशिकमधून महायुतीचे उमेदवार आहे का, या संदर्भात आता अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाहीये. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून. अभिजित, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कालच शांतिगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि हा उमेदवारी अर्ज आपण शिवसेनेकडून भरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आज शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाशी महाजनांनी भेट घेतलेली आहे. काय अधिकचे अपडेट्स आहेत या भेटीसंदर्भातले? कारण काल शांतिगिरी महाराज यांनी आपल्या उमेदवारी अर्जावर शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरत असल्याचं नमूद केलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण त्यांची भेट घेतली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली होती त्यावेळी त्यांनी त्यांच्या शिष्टमंडळाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने शिवसेनेच्या कडून उमेदवारी अर्ज भरल्याचं शांतिगिरी महाराज यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज गिरीश महाजन नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे आणि नाशिकच्या जागेबाबत पुन्हा एकदा या ठिकाणी महत्त्वाच्या घडामोडी नाशिकमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात. कारण आता शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाची भेट झाल्यानंतर कदाचित गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराज यांची देखील पुढच्या काही वेळामध्ये थेट भेट होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आणि त्यामुळे नेमकं आता या भेटी दरम्यान काय चर्चा होतीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण गेल्या 2 दिवसापासून म्हणजे एकीकडे शिवसेनेकडून त्यांनी उमेदवारी अर्ज जरी दाखल केलेला असला तरी देखील भाजपच्या नेत्यांसोबत देखील शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाच्या भेटीगाठी सुरू आहे आणि आपल्याला तिकीट मिळावं पक्षाकडून अशा पद्धतीची ही सगळी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता नेमक्या या सगळ्या संदर्भामध्ये काय घडामोडी घडतात हे पुढच्या काही वेळामध्ये आपल्याला, त्यामुळे या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.